धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत या मागणीसाठी आज बांधकाम कामगार संघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे जिल्हा प्रशासनास या संदर्भाचे निवेदन सादर करून निवेदन महाराष्ट्र शासनात पाठविण्यास सांगण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी कामगार अधिकारी व कार्यालयातील 20 रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. बांधकाम कामगारांना अवजार खरेदीसाठी प्राप्त अर्ज समायोजनासाठी सीएसआर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला काम पूर्ण करण्याबाबत आदेश झाले, परंतु कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरी कंपनीवर कार्यवाही करावी व सर्व बांधकाम कामगारांना ठराविक काळात त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा याबाबत आदेश काढावेत, आदी मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हाध्यक्ष सुनील देवरे, सेक्रेटरी घनश्याम जोशी, संघटक बी एन कुलकर्णी, लोटन मिस्तरी, किशोर सोनवणे, गुलाब भामरे आदी उपस्थित होते. आजच्या दिवशी आमचं बांधकाम कामगार आमचे ज्या अंगणवाडीच्या ज्या आहेत अंगणवाडी कर्मचारी आणि आमचे विविध बांधे जे आहेत आजच्या ह्या लॉकडाऊनच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे रोजगार जो गेला आहे कामगारांचा तर त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणाहून विश्वकर्माची पूजा केल्यानंतर सरकारी कामगार अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यावं जाणार आहे. आमच्या मागणी अशा आहे की आमच्याकडे आम्ही शासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला पण शासनामार्फत योग्य रीतीने पाठपुरावा चालू असून कामगारांच्या मागण्यावर निर्णय घेतले जात आहेत. कामगारांना कोविड-19 अंतर्गत यापूर्वी 2000 रुपये आमचे धान्य दिले, तसेच संघटनेच्या विनंतीचा विचार करून कामगारांना 3000 रुपये आमचे सहाय्य शासनाने दिले. त्यानंतर शासनाने जे काही दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, परंतु मध्यंतरी शासनाने सांगितलं होते की या कामगारांच्या खात्यावर 5000 रुपये जमा करू आणि अशा टप्प्याटप्प्याने पैसे जमा करू, पण त्यानंतर आजपर्यंत कामगारांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे आमचे बांधकाम कामगार, अंगणवाडी असंघटित कामगार हे सर्व या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारपासून वंचित झालेले आणि त्यांना कुठेतरी रोजगार मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही यापूर्वी पण आंदोलन केलेले आहे.